ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील, आमदार शिरीष चौधरी यांचं वक्तव्य. तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भव्य सावता स्मारकाचे भूमिपूजन व विविध विकास कामाचे लोकार्पण उत्साहात संपन्न करण्यात आलं. गेल्या 4.5 वर्षापासून अंबरनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून ग्रामीण व शहरी भागातील अनेक समस्या मी सोडवल्या असून सर्वात जास्त निधी तालुक्यासाठी खेचून आणला आहे. आज देवगाव देवळी गावामध्ये शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माझ्या हातून होत आहे, याचा मला आनंद आहे. पण अंबरनेर तालुक्याच्या जनतेची मला भक्कम साथ असल्यामुळे पुढच्या वेळेस मी याचं उद्घाटन सुद्धा करेल याची मला पूर्ण शाश्वती आहे. आणि अण्णा माझं स्वप्न हे आहे की पुढच्या या पंचवार्षिक मध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम असेल तर ते फक्त अंबरनेर मध्ये असेल आणि अंबरनेरचं नाव घ्यायला लागेल. अंबरनेर मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. केंद्राची योजना असो, राज्याची योजना असो, तुमच्या दारापर्यंत आणायचं काम हा तुमचा सैनिक गिरीदादा चौधरी हा करतो. यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त देखील केलं. माळी समाज महासंघाचे संघटक प्रवीण महाजन यावेळी म्हणाले की तालुक्यातील देवळी येथील संत सावळा महाराज फुले दाम्पत्य यांचं भव्य स्मारक समाजाला युवकांना प्रेरणा देणार आहे. यावेळी संत सावता माळी फुले दाम्पत्य भव्य स्मारक, आशापुरी माता मंदिर सभागृह, देवमडी भूमिपूजन व सामाजिक सभागृह कामाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख उपस्थिती देवळी येथील सरपंच अशोक माळी, माजी सरपंच नवल पाटील, धर्मराज माळी, उपसरपंच अनिल पाटील, गटनेते प्रवीण पाठक, बाळू पाटील, माजी नगरसेवक अॅडव्होकेट सुरेश सोनवणे, किरण गोसावी, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, बाळू पाटील, बबलू पाटील, कैलास पाटील, शिवाजी महाजन, महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र माळी समाज महासंघ पदाधिकारी, शाखा प्रमुख कार्यकर्ते तसेच देवळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद खैरनार यांनी तर आभार शिवाजी महाजन यांनी केलं. क्रांतीसूर्य महात्मा फुले विचार मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या तर्फे भव्य स्मारकाची मागणी यावेळी करण्यात आली आहे. कॉमन न्यूज मराठी.